खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू। बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी। कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, अस सासर नको गो बाई नाव नुसतं मोठ, नाव नुसतं मोठ ज्याच लक्षण बारी कोट। पैलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रमोळी चोपडीत माझा संसार। तीन दगडांची चून फुंकने निखारी, मुठभर जोंधळात सुख माझे सारे। अरे म्हणता भर हॉल मध्ये कसं दाढी करत बसलाय साज? भर हॉल मध्ये म्हणजे काय? भर सभेमध्ये मी दाढी वगैरे करायला बसलोय असं का फील होतेस तुम्हाला? काही नाही, बेसिन जवळचा दिवा गेलाय ना म्हणून इथे बसले, आणि मी नवीन बल्ब दिला होता लावायला, तो सुद्धा कुठे ठेवलाय काही आठवत नाहीये। तू बल्ब दिला होतास का मला? म्हणजे बाथरूम मध्ये पाल दिसली तर मुली घाबरतात ना, म्हणून नवीन बल्ब आणून ठेवतो आम्ही। अगं अनिता, तुझ्या राशीत बघितलंस का काय लिहिलंय? काय? सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध रा। खरं पालींची खरी भीती तर आईला आहे, नाव मात्र आमची। तू गप्प बस आणि खाऊन घे, मोठ्यांमध्ये बोलू नये आपण। चला मी निघतो। जुईली तू खूप हलतेस, मग वेणी कशी तरी आली ना तर काकूला बोलायचं नाही, नाहीतर काय। आणि अगं खाऊन घे ना, अभ्यास अशा नादात ना नेहमी खाणं राहतं बाजूला। आली का उगाच काहीतरी बोलू नकोस, कुणालाही खरं वाटणार नाही ते जुईली आणि खात नाही। भाऊजी गप्पा बसा, जुईलीला काही बोलायचं नाही, ऐकताय ना? नाही म्हणजे वहिनी किती टेन्शन मध्ये असल्या ना तरी जुईलीच्या बाबतीत काही ऐकून घ्यायचं नाही। मला तर काही कळतच नाहीये, मला कोणी काही सांगत नाही आणि जुईलीला कोणी काही बोलू देत नाहीये। अहो ही काय बोलणार, ती काय सांगणार आहे? तू खा ग। संपदाने स्वतःच महेशला नकार द्यायला सांगितलं नसेल ना? तुला खा म्हटलं ना मी, आता ठेवून देईन ही चांगली। अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय बहिणी? अगं नकार देण्याबद्दल तिचा काही नेम नाही, म्हणजे सगळ्यांच्यात मोठी आहे ती, पण काडीचा समजूतदारपणा नाही आहे। काय ग आई, ताई थोडी वेगळी आहे पण तू अगदीच तिच्यात समजूतदारपणा वगैरे नाही असं नको ना ग म्हणून। हो ना, आणि संपदाने महेशला सांगितलं नकार द्यायला, ही एकूण गोष्टच मला जरा भयंकर वाटते। गप्प बस ना जरा, आणि काय आहे वेण्या घालत ना घालून? चल आता तू खिचडी आज जाऊन खा, चला उठा। जुईली संध्याकाळी सगळ्या बाया बघणार आहे मी। माझ्या भविष्यात काय लिहिले बघितलं का? तुमचीच लोक तुमच्या विरोधात खुसूर खुसूर करतील। खुसूर खुसूर असा शब्द वापरलाय त्यांनी? अरे शब्द त्यांचे नाहीत रे, शब्द माझे, पण माझ्या दोन्ही सुना माझ्याबद्दल खुसगुसत आहेत ना। आई काय हो, आई कमाल आहे तुमची। अंजली तुझं भविष्य बहुतेक गंमत समजणार नाही असं असावं, बघते। संपदाच्या काळजीने आता मला हसू सुद्धा येत नाहीये, काय होणार आहे तिचं कोणास ठाऊक। महेशच्या घरच्या लोकांचा साधेपणा तिला खुपतोय हे माझ्या केव्हाच लक्षात आलं होतं, आणि म्हणूनच मला वाटतंय की तिनेच तर महेशला सांगितलं नसेल ना नकार द्यायला। नाही अहो असं काय करताय तुम्ही, आणि ती असं कशाला करेल? काहीतरच नाही, तू तिचं वागणं बघ, अजूनही झोपली ती। मी तिला चहा द्यायला जात होते, उठवते। तू नको जाऊस, माझ्याकडे दे मी घेऊन जाते। अगं आणि प्रेमाने बोलून तिच्या मनातलं काय ते काढता येते का बघते। आणि स्वानंदी तू आजीला चहा दे आणि चार बिस्किट पण दे, नाही तर शुगर लो होईल त्यांची।
आणल्यास खिचडी आणू? संपदा, हे संपदा, संपदा उठ ना ग, किती वाजले बघ ना संपदा। काय ग आई, आता जाग आली आहे ना, मग उठावं की पटापट? हा, कशाला पडून राहायचं असं? मी चहा आणलाय। तुला काही बोलायचं नाही माझ्याशी? हे बघ संपदा, तुला दुःख झालंय मला माहिती आहे, पण जे होतं ते भल्या करताच म्हणायचं, म्हणजे सगळं चांगलं होतं। चल तू आटपून घे लवकर, चहा गार होत आहे। हे संपदा, चल ना बाळा, उठ ना। हे बघ, जे झालंय त्याला हिमतीने सामोरं जावं, म्हणजे देव चकित होतो आणि तेच करतो जे आपल्याला हवं असतं। आपण तुझ्यासाठी महेश पेक्षा चांगलं स्थळ शोधू। महेश पेक्षा नाही, मला नील पेक्षा चांगलं आणि श्रीमंत स्थळ हवंय। संपदा, तुझ्या मनात हे चाललंय? मी म्हटलं गप्प बसली म्हणजे दुःखी आहे म्हणून गप्प बसली आहे? तिचं तर डोकंच फिरलंय। अगं आई, तसं नाही। तू जास्त लाडात येऊ नकोस। तू महेशला नकार द्यायला सांगितलं नाहीस ना? असं कसं बोलेन मी? मी आई आहे तुझी। आपलं मूल कितीही लाडाचं असलं ना, तरी ते मूल कसं आहे हे आईला चांगलं माहित असतं। तू काही लपवत नाहीस ना माझ्यापासून? आई, काय लपवणार मी तुझ्यापासून? तुझी उत्तर द्यायची पद्धत आहे ना, ती सुद्धा मला नाही आवडत। मग तूच सांग, काय बोलू आणि कसं बोलू? ती जुईली काय म्हणत होती? तू त्याला काहीतरी सांगितलंस आणि तुला काही स्ट्रेस नव्हता असं का म्हणाली ती? आई, अगं तू जुईलीच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस? मी का नको विश्वास ठेवू तिच्यावर? ठीक आहे, तू ठेव जुईलीवर विश्वास, पण माझ्यावर अविश्वास दाखव। मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये, उलट तू माझ्याशी मन मोकळं करून बोलावंस म्हणून मी बोलते। पण तू तर काही बोलतच नाहीयेस। पण बाई ग, एक कर, आम्हाला त्रास होईल असं काही वागू नकोस, आणि खास करून स्वानंदीला। स्वानंदीला? आई, तुम्ही सगळेच स्वानंदीचं जरा जास्तच कौतुक करताय असं वाटत नाही? तू काहीतरी बडबडू नकोस, आम्हाला तुम्ही दोघी नाही तर या घरातल्या चारही जणी सारख्याच आहात, पण आत्ता यावेळी स्वानंदी करता जरा जास्त वाटते, कारण माझ्या बोलण्यामुळे तिचं ठरत आलेलं लग्न पुढे गेलं, पोस्टपोन झालंय। पोस्टपोन कसलं, मला तर वाटतं कॅन्सलच होईल। इतक्या वेळ त्या नीलच्याही वाट नाही बघणार तिच्या होकारासाठी। संपता अगं तू, तुम्ही मला बोलायचं तुझ्याशी। असं रस्त्यात या ना घरी, इथेच बोलायचंय। म्हणजे काय चाललंय तुझं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तू पोरगा नील एवढं तुझ्या मागे पुढे करतो, तुझ्यावर जीव टाकतो, तुझ्या काय जरा पाजर फुटत नाही का ग? वच्छे आत्या, हे बघा, जोपर्यंत संपदाताईचं लग्न ठरत नाही मला या गोष्टीचा विचारही करायचा नाही। त्या संपदाच्या भरोश्यावर राहशील ना, आयुष्यभर कुमारिका राहशील तू। अहो, पैशाची प्रचंड हाव आहे तुझ्या बहिणीला, तिच्या सांगण्यावरूनच महेशने नकार दिला लग्नाला, माहितीये तुला? अच्छा, त्या तुम्हाला काही माहित नाहीये, त्या महेशला ना आमच्याकडनं लग्नात खूप पैसा हवा होता। काय जे, शक्य नाही, काही काय बोलतेस? अच्छा, त्या तुम्हाला माहितीये मी खोटं बोलत नाही। खात्री आहे मला तू खोटं बोलत नाही। मग? पण संपदाबद्दल खात्री नाहीये। ताईबद्दल मी खात्री देते, ती असं उगाच नाही बोलणार, त्या महेशनेच काहीतरी सांगितलं असणार। ताई खूप दुखावली गेली। काय गं बाई, अशी कशी माणसं वागतात ही? ठीक आहे,
मी भेटते त्या महेश देशमुखला, भेटावंच लागेल त्याला. ए पण बाळा स्वानंदी, नीलचं मन मोडू नकोस ग, खूप प्रेम करतो तुझ्यावर तो, आणि तुलाही आवडतो ना तो. येते मी. बघ माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. अच्छा त्या तुम्ही पण मला खूप आवडता. कसली बोलण्यात चतुर आहे ही मुलगी. वा आता इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण हिलाच ललिताच्या डोक्यावर मिरे वाटायला लावणार मी. इंद्रनीलने दिलेत ना 50,000, त्यात भागवा, होईल काहीतरी सोय. कुठनं होईल सोय? झाड लावलंयस का अंगणात? आलेले सगळे पैसे दागिने आणि साड्यांच्या ऍडव्हान्स मध्ये गेले. तो खर्च नाही गुंतवणूक आहे ती, आणि त्यातनं झाड चुकवणारे पैशाचं कळत कसं नाही तुम्हाला? मला फक्त एवढंच कळतंय, तू विनाकारण अव्वाच्या सव्वा खर्च करतेस. तुम्हाला ना फक्त माझा खर्चच दिसतोय, पण हे कळत नाहीये की मी पैसा पेरतेय. तुम्ही तर उधळलात तेव्हा 2 हात कमी पडत होते पैसा उधळायला. झालं, आलीस पुन्हा मूळ पदावर. ते विसरणं शक्यच नाहीये मला. तेव्हा मी होते ना म्हणून हा डोलारा सांभाळला गेलाय, नाही तर काय भिकेचा कटोरा केव्हाच हातात आला. बट आत्ता आत्ता मी तातडीने काय करू तेवढं सांग. कशी गाठ घालू मिळकत आणि खर्चाची? त्या मारवाड्याशी बोला आणि मोठी रक्कम ओकून घ्या त्याच्याकडनं. डहाणूकरांकडे 100-100 पुस्तकं आहेत, ती मागून घ्या. ते काय दुर्मिळ वगैरे म्हणतात ना तशी पुस्तकं आहेत ती. आणि सावंतांशी बोलली आहे मी, प्रत्येक पुस्तकाची भारी किंमत देणार आहे ते. थोडाफार पैसा उभा राहील त्यातला. हा म्हणजे वाचनालयासाठी दुर्मिळ पुस्तक घ्यायची आणि ती भारी किमतीत विकायची. आता अंगणात जा आणि मोठ्याने ओरडा, म्हणजे सगळ्या जगाला कळेल. तुमच्या हातात कारभार आला तेव्हापासून हेच करतोय ना. आई या, अडचणींचा पाडा वाचणं सुरू आहे आणि आपण आपलं सुलक्ष आणि मुस्काट घेऊन आला नाही, असं कधी होईल? बोला. भाजी कोणती करायची ते विचारायचं होतं. हे आता 12 वाजता विचारतीस तू? अगं बाई, या पुढे तुझी बिरबराची खिचडी शिजणार कधी आणि आम्ही सगळे गिळणार कधी? सगळं तयार आहे आई, फक्त भाजीच. 2 वर करून उत्तर द्यायची नाही का? आणि सासू जरा काही बोली तर अंगाला भोक पडतात का? त्यातनं काही शिकायचं तर ते नाही. लगेच माणिक मोती ढळायला सुरुवात. तिला कशाला धरतेस आता धारेवर? तुम्ही जा ना तुमच्या कामाला. सगळे कुचकामी एका माळेचे म्हणी. मी नसते तर काय झालं असत ना कुणास ठाऊक. यांच्या भरोशावर बाहेरचं काम सोडता येत नाही आणि ह्यांच्या भरोशावर किचन सोडता येत नाही. वा पुढे सांगते कुठली भाजी करायची. आनंदी आली ना की किचन कडे पाहणार सुद्धा नाहीये मी. आता पायगड्या घालायच्या का किचन पर्यंत? तुम्ही का उभे अजून? आला हो. ललिता हरणार, ललिता जिंकणार. 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 ललिता हरणार. ललिता हरणार, ललिता हरणार, ललिता हरणार.
ललिता तुझ्या सर्व दुष्ट इच्छा अशाच हवेत उडून जाणार. मी करणार सगळ्यांचं निर्माल्य. ललिता उतरेल तुझा माज, येईल स्वानंदीचं राज. सर्व ऑर्डर पूर्ण झाली आहे बाईसाहेब. बिल पण आणलंय. एक मिनिट. नाही तुम्ही जा बिल घेऊन, पण ऑर्डर अजून पूर्ण झालेली नाहीये. तरी बिल घेणं पटतंय तुम्हाला? म्हणजे काही राहिलंय का बाईसाहेब? अजून बरंच काही राहिलंय, पण ते करू वर्ष सणाला. पण जे काही दागिने केले ते धड आहेत ना. जहागीरदारांच्या सुनेचे दागिने आहेत ते. हा काय बाजू बंद आहे? जरा ठसठशीत करा तो. आणि तसं करत असताना रेशमाच्या दोऱ्या लावू नका त्याला. साखळी करा सोन्याची. आणि काय हे? हे झुमरं जरा मोठी करा. आणि कानावर न जाणारी चेनही लावा त्याला. शिंदेशाही तोड्यांना स्क्रू लागत नाहीत हे मी सांगायला हवं का तुम्हाला? हातात घालताना लागू नयेत म्हणून फाईन वर्क करतात. ते करायचं टाळायचं म्हणून तुम्ही स्क्रू लावलेत. आता नाहीयेत माझ्याकडे, नाही तर दाखवले असते शिंदेशाही तोडे कसे असतात. सात तोळ्याचा एक आहे माझा. मला वाटलं बाईसाहेब. तुम्हाला काय वाटतं ना ते नका सांगू. आणि हे पैंजण जरा दणकट करा ते. आणि अशा टिकल्या लावू नका त्याला. दागिना असला ना तरी सुनेच्या पायातल्या बेड्या आहेत त्या. तोडवता नाही आल्या पाहिजे. ठीक आहे बाईसाहेब, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने करून आणतो. आणि तुम्हाला जर पैशाची अडचण असेल ना, हो सगळं बिल आत्ताच देऊन टाका त्यांना. नाही नाही बाईसाहेब, अहो एवढी मोठी पेढी आहे माझी, पैशाची अडचण कसली? तुमच्या मर्जीनुसार आधी काम तर होऊ दे, मग आपण पैशाचं बघूया. येतो मी. काय चाललंय? येतलं ना सांभाळून. तुम्ही असता तर मुठी उघड्या करून दाखवल्या असत्या. झाकली मुठ चव्वा लाखाची कधी कळणार तुम्हाला? पण कशाला पत्त्यांचे मनोरे बांधते, ते कोसळणारच. गप्प बसा जरा. तुमचं म्हणजे कसं आहे ना, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला लागू आग. आगच लागायची वेळ आलीये. एक एक दिवस सरकतोय हातात, 6 महिने असे निघून जातील. लाखो रुपयांची उधारी करतेस, कुठून आणायचे एवढे पैसे? तुमच्या या घाबरगुंड्या स्वभावामुळे माझाही धीर खचतो. तुझा धीर खचायला काय झालंय? त्या मच्छी मावशी स्वानंदीची शिफारस घेऊन मागे पुढे नाचल्या. आता आपल्याला इंटरेस्ट आहे म्हटल्यानंतर 17 नाटकं करून दाखवताय. आता आता काय, मुलाकडची बाजू आहे आपली. आपली मान नेहमी ताठच राहायला हवी. मच्छी मावशीना संशय आला नसेल ना, आपला देखावा प्रदर्शन. गप्प बसव. काही गोष्टीना स्वतःशी सुद्धा बोलायच्या नसतात. काही लक्षात आलेलं नसेल त्यांच्या.
हा सगळा देखावे आणि पैशासाठी आपण स्वानंदीला सून करून घेतोय हे लक्षात सुद्धा आलं नसेल त्यांच्या। मग ठीक। आणि तुम्हाला माहिती आहे ना बच्ची मावशी बहिणी जानकी बहिणींच्या आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला प्रामाणिकपणाचा किडा चावलाय आणि हे जर सगळं त्यांना कळलं असतं तर स्वानंदीचं स्थळ कशाला आणलं असतं आपल्याकडे आणि इंद्रनीलच्या लग्नाची खटपट तरी का केली असती त्यांनी। पण आपण दुसरं स्थळ बघायला लागायचं का? नाही, इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी आहे ती, ही शिकार सहजासहजी हातची जाऊ नाही द्यायची, त्यांना अडकून ठेवू आणि दुसरं एखादं मालदार स्थळ मिळते का तेही पाहू। पण आधी देशपांडांकडे जाऊन त्यांचं मन चाचपडून पाहावं लागेल।